अवनी माणसं खाते म्हणून अवनी वाघिणीला रात्री गोळ्या घालून मारलं. 2 वर्षात 13 लोकांना खाल्याचा तिच्यावर आरोप होता. परिसरातल्या 25 गावात तिची दहशत होती. ज्या घरातील लोक शिकार झाले होते किंवा जे वाघिणीच्या दहशतीत जगत होते त्या लोकांनी सकाळी सकाळी फटाके वाजवून वाघीण ठार झाल्याचा आनंद साजरा केला. सोशल मीडियावर वाघिणीसाठीही हळहळ व्यक्त केली जात आहे. परिसरातील चुन्याच्या खाणीवर डल्ला मारता यावा म्हणून हे घडवून आणल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. बघायला गेले तर वाघीण होती ती. वाघिणीसारखीच जगली. तिला मारण्यासाठी मध्य प्रदेशातून 4 हत्ती आणावे लागले. 5 शार्पशूटर 3 मोठे पिंजरे 201 कर्मचाऱ्यांची टीम असा सगळा लवाजमा उभा करावा लागला. पण वाघीण शेवटपर्यंत हातात आली नाही. शेवटी तिला गोळ्या घालून मारावं लागलं. वाघीण होती म्हणून तिची दहशत होती. कोंबडी किंवा बोकड असती तर लोकांनी तिला मसाला लावून खाल्लं असतं. वाघ वाचवायची मोहीम राबवणाऱ्या देशात वाघाची हत्या हा चर्चेचा विषय आहे. तिने माणसं मारली याविषयी दुःखच आहे पण त्याबद्दल तिला आपल्याकडच्या कोणत्या न्यायालयात शिक्षेची तरतूद नाही. नाहीतर तिलाही तिचा जबाब देता आला असता. बिचारी जन्मठेप लागून जेलमध्ये तरी गेली असती. सक्त मजुरी करून जगली असती. तिचे बछडे अधूनमधून तिला भेटायला आले असते. शिक्षा भोगून पुन्हा जंगलात गेली असती. पण आता जंगल तरी कुठं राहिल्यात. जंगलावर माणसाचं अतिक्रमण झालं म्हणून जंगलातील प्राण्यांचा अधिवास धोक्यात आला आणि हे प्राणी मनुष्य वस्तीकडे वळले. एक वाघीण मारली म्हणून दहशत संपते काय. हजारो लोकांचा जीव घेणाऱ्या माणसांना फाशीची शिक्षा होऊनही ते वर्षानुवर्ष जगत राहतात. काय करणार. कायदेच माणसाचे आहेत. माणसांच्या सोयीचे आहेत. त्यांनाही गोळ्या घालून संपवण्याची शिक्षा असती तर दहशत पसरवणारे शांततेच्या मार्गाने जगले असते.